नमस्कार, झी मराठीवर सध्या नवीन मालिका सुरू झालेली आहे आणि त्या मालिकेचं नाव आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी। यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री तितिष्का तावडे ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे। तर त्यानिमित्ताने पाहूया तितिष्का तावडेची संपूर्ण लाईफस्टाईल। त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। पाहूया तितिष्काची पर्सनल लाईफ। तितिष्काचं पूर्ण नाव आहे तितिष्का तावडे आणि तिचा जन्म 3 जुलै 1990 डोंबिवलीमध्ये झाला। 2022 तिचं सध्याचं वय आहे 31 वर्ष। तिने हॉटेल मॅनेजमेंटमधून डिग्रीपर्यंतचं तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे। तसंच तिला ट्रॅव्हलिंग, गिटार वाजवणे याची खूपच आवड आहे आणि ती एक उत्तम डॉग लवर आहे। सध्या तिचे इंस्टाग्रामवर 2,36,000 एवढे फॉलोअर्स आहेत आणि मालिकेमध्ये काम करण्यासाठी ती एका एपिसोडला 20 ते 25,000 रुपये चार्ज करते। पाहूया तितिक्षाचा आजपर्यंतचा करिअर प्रवास। तितिक्षाने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं, कारण तिच्या घरामध्येच अभिनयाचं पूर्ण वातावरण होतं। कारण तितिष्काची बहीण खुशबू तावडे आणि जीजू संग्राम साळवी हे मालिका विश्वातील खूप मोठे हस्ती होते। त्यानंतर तितिष्काने मालिका क्षेत्रात प्रवेश केला। तिची पहिली मालिका सरस्वती, यामध्ये तिने सरस्वतीची प्रमुख भूमिका साकारली। नंतर ती आपल्याला कन्यादान या मालिकेत सहकलाकाराच्या भूमिकेत दिसली। त्यानंतर तिने तू अशी जवळी राहा या मालिकेमध्ये मानवीची प्रमुख भूमिका साकारली। त्यानंतर ती आपल्याला ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत मुक्ताईच्या भूमिकेत दिसली। तर तिने बॉलिवूडमध्ये डेब्यूट केला तो म्हणजे शाब्बास मितू या चित्रपटामध्ये ती तापसी पन्नूसोबत खुशी नावाच्या एका क्रिकेटरच्या भूमिकेत दिसली। तिचा जयंती हा मराठी चित्रपट खूपच गाजला आणि तिथून ती खूपच लोकप्रिय झाली। आता सध्या ती आपल्याला झी मराठीवर सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेमध्ये नेत्रा या प्रमुख भूमिकेत दिसत आहे। पाहूयात तितिक्षाची पूर्ण फॅमिली। तिचे वडील, तितिक्षाची आई, तितिक्षाची मोठी बहीण अभिनेत्री खुशबू तावडे, भाऊ सतीश तावडे आणि तितिष्काचे जीजू म्हणजेच अभिनेता संग्राम साळवी। तर अशी आहे तितिष्का तावडेची पूर्ण फॅमिली आणि लाईफस्टाईल। तर तुम्हाला तितिष्का तावडेची कोणती भूमिका आजपर्यंत सर्वात जास्त आवडली जरूर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।